नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव कुणाल आहे. मी तुम्हाला इयत्ता 9वीतील विज्ञान या विषयातील टेरिडोफायटा हा भाग सांगणार आहे. हा भाग 9वीसाठी खूप महत्त्वाचा भाग आहे, म्हणून तुम्ही नीट लक्ष द्या. टेरिडोफायटा या गटातील वनस्पतींना मुळे, पाने, खोड असे अवयव असतात. पाणी व अन्न वाहण्यासाठी एक स्वतंत्र उत्ती असते. यांना प्रजननासाठी पानाच्या मागच्या बाजूला बीजाणूंद्वारे होते. उदाहरणार्थ नेचे, टेरिसा इत्यादी. या वनस्पतीमध्ये दोन प्रकारे प्रजनन होते. पहिला प्रकार असा आहे की पहिले प्रजनन अलैंगिक पद्धतीने बीजाणूंद्वारे होते व दुसरे प्रजनन लैंगिक पद्धतीने युग्मकांद्वारे होते. या वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशी सुवहनी असते. यांचे जीवनक्रम एक पिढी ते दुसऱ्या पिढीमध्ये असते. यांचे एक पहिल्या पिढीतील व दुसऱ्या पिढीतील जीवनक्रम हे खूप वेगवेगळे असते. यांची मुळे जमिनीखाली असतात व यांचा आकार खूप लहान असतो. यांचा आकार 0.3 मिलीमीटर या दरम्यान असतो. धन्यवाद. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पाठवा आणि कुबेर क्लासच्या चॅनलला सबस्क्राईब करा.